सर्वप्रथम माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा उत्तर अमेरिकेत उभारण्यात आला असून येत्या 14 तारखेला पुतळ्याचे अनावरण होणार आहे। या 19 फूट उंचीच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी असे नाव देण्यात आले आहे। उत्तर अमेरिकेतील मेरीलँड या राज्यातील एकोकिक शहरा 13 एकरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र AISC उभारण्यात येत आहे। या केंद्रामध्येच बाबासाहेबांचा हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे। एकोकिक हे शहर वॉशिंग्टनपासून 35 किलोमीटरवर आहे। या केंद्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक साकारण्यात येत असून या स्मारकामध्येच हा पुतळा उभारण्यात आला आहे अशी माहिती AISC कडून देण्यात आली। हे स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश जगभरात पसरून समानता व मानवाधिकारांचे उत्तम उदाहरण बनेल असा विश्वासही AISC ने व्यक्त केला। भारतीय राजघटनेचे शिल्पकार असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला होता। ते आपल्या अनुयायांमध्ये बाबासाहेब म्हणून लोकप्रिय होते। संविधान सभेत सर्वात महत्त्वपूर्ण मसुदा समितीचे अध्यक्ष होते। या अध्यक्षपदानेच त्यांना भारतीय राजघटनेचे शिल्पकार अशी ओळख मिळवून दिली। त्याचप्रमाणे स्वातंत्र्यानंतरही त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते। दलित व अस्पृश्यांच्या अधिकारांसाठीच्या सामाजिक चळवळीत त्यांनी अमूल्य योगदान दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले। त्याच वर्षी 14 ऑक्टोबर रोजी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता। हा दिवस त्यांच्या अनुयायाकडून धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो। यावर्षी याच दिवशी मेरीलँडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे। राम सुतार यांच्याकडून निर्मिती प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा बनविला आहे। त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळाही तयार केला असून गुजरातीत नर्मदा नदीवर बेटावर तो उभारण्यात आला आहे। पुतळा अनावर कार्यक्रमाला अमेरिकासह जगभरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी तसेच विविध देशाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। मित्रांनो, जगाबाहेर आपल्या बाबासाहेबांचा किती मोठ्या थाटामाटात जय जयकार होतो, आपल्या भारतामध्ये इतका जय जयकार त्यांच्या मनीवादी लोक करत नाहीत। मित्रांनो, जितका आपला बाबासाहेब बाहेर देशामध्ये गाजत आहे ते आपण भारतामध्ये पण त्यांना गाजवलं पाहिजे। त्यांचे विचार धरून आपण सर्वांनी चाललं पाहिजे पुढे। त्यांचे विचार खरोखर लोकप्रिय आहेत, ते लोकांच्या मनामध्ये रुजणारे आहेत। बाबासाहेब एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांनी कधीही कोणत्याही धर्माला नाव ठेवलेलं नाही, फक्त त्यांनी मनुवादी लोकांना नाव ठेवलेलं आहे। कोणत्याही धर्माबद्दल त्यांनी वाईट बोललं नाही। म्हणूनच म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा जय भीम। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा। तोपर्यंत जय भीम, जय संविधान।